नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की मी आदल्या दिवशी आम्ही तयारी करत होतो गौरीच्या जेवणाची, आणि सगळ्यांची सगळी म्हणजे आम्ही सगळे पाहुणे रावळे सगळे जमा झालेलो होतो. बाकीचे सगळे कसं असतं, गॅलरी तिकडे तिकडे असतात, त्याच्यामुळे ना किचनमधले लोक आपल्याला बघायला मिळतात. तर आता ह्या मुली जेवणं वगैरे करून ना साड्या घालतायत गौरींना, छान अशी तयारी करत आहे. ह्या दोघीच जणी असतात बरं का, रोज रात्र म्हणजे जवळजवळ त्या 2 वाजेपर्यंत ते 2:30 पर्यंत गौरींना सजवण्याचं पूर्ण आरास वगैरे तयार करतात आणि दुसऱ्या दिवशी मांडतात. पण मात्र आता गौरी मात्र आदल्या दिवशी खूप छान अशा सजवतात. तर आता इथे चुडा भरला जात आहे गौरीला. सवाष्णाचा पहिला मान म्हणजे चुडा म्हणजे बांगडी. तर आता त्यानंतर सर्व दागिने घालून मस्त असा मुकुट घातला गेलेला आहे गौरीला. काय दिसते अक्का? त्यावेळेस दीदीची इच्छा होती की टिकलीवरचीच साडी घालायची गौरींना, तर संतोषी मातासारखे दिसतात म्हणे, कारण संतोषी मातेला ना टिकलीवरचीच साडी असते ना. छोटंसं असं स्टेज घरच्या घरी केलेलं आहे, सर्व घरच्या घरी यांनी केलं. त्या दिवशी मी शूटला आले नव्हते कारण त्यांनी पुन्हा रात्री केलं. रोज रोज जागरण नाही होत म्हटलं आणि बाळाला पण सांभाळायचं असतं. निखिल नैनिशा आले होते ते स्टेज सजवायला. तर आता स्टेजवर गेलेल्या आहेत आपल्या गौराई, म्हणजे आता यांच्याकडे महालक्ष्मी म्हणतात. गौराई एकच असते, महालक्ष्म्या 2 असतात. रात्रभर महालक्ष्म्यांना अशा सुन्याने ठेवायच्या, तर मग गव्हाची रास ठेवलेली आहे आणि समई लावायची आहे. कलाकार उलट तुम्ही जितक्या बोलाल तितकं छान वाटेल. काय चाललंय? आमटीची फोडणी देणं चालू आहे आणि इकडे अक्कांनी कढी केली, इथे खीर करणार आहेत त्या. रात्री जवळजवळ 2:30 वाजले होते झोपायला आणि सकाळी आम्ही दोघी लवकर उठलो, मुली पण उठल्या आणि स्वयंपाकाला लागलो. हे तर याचं आहे ना, खिरीचं आहे. तिकडे कढी झाली, थोडस महालक्ष्मी पण लागलो. काय करताय ताई? बाळाला कपडे घालते आता. हो का? देवीच्या बाळांना सगळ्यांना सांगितलं तर बरं होईल. बाळांना कपडे घालते. इकडे काम चालू आहे. इकडे आर्या हे करते, काय म्हणतात, सुपरविजन करते. इकडे राखी भरल्या जात आहे. हो एक मिनिट फक्त. आता रात्री 2 वाजेपर्यंत ननंद भाऊजाईने मस्त छान अशा महालक्ष्म्या सजवल्या आहेत बघा. आणि आता राशी भरतायत, नंतर बाळ तयार केलं, सजावट चालली आहे आणि इकडे सगळे काम करतायत. निर्मलताईने आले तर आमचा व्हिडिओ पूर्ण होत नाही. मग अशी म्हटली की निर्मलाताने आल्या तर माझा व्हिडिओ पूर्णच नाही होत, कारण ना त्या आता इथे पण कामाला दीदीकडे त्याच आहेत, तर त्या आता लागल्या त्यांच्या त्यांच्या कामाला. आम्ही भरतोय आता धान्याच्या राशी आणि मुली भरणार आहेत फराळाच्या राशी. सर्व आम्ही दोघं वहिनींनी घरीच बनवलेलं आहे, थोडे थोड्या प्रमाणात बनवलं पण ना पुरेसं होईल असं घरच्या घरी बनवलं, म्हणजे मुलं नंतर खातात ना मग त्रास नाही होत. नाही कळस पण मानायचं. कुठे कुठे ठेवा? एक कळस बघायला.
फरास मांडणी खूपच छान झालेली आहे आणि पुढचं बघा सगळं फराळाचं किती सुंदर दिसतंय ना. तशी दीदीने सुट्टी काढली आहे पण ताई वर्क फ्रॉम होम आहेत, घरून काम पण करतायत आणि मदत पण करतायत सगळ्या तयारीची. दीदीला ना खूप मदत होते यांची बरं का, म्हणजे मदत म्हणजे त्या एकदम म्हणजे खरंच खऱ्या गौराई त्याच आहेत मला तर वाटतं. आणि त्याच असतात ना माहेरी येतात तर गौराया. काल तुम्ही बघितलं मी आळूवडी करून ठेवलेली होती म्हणजे मग ती कट पण छान करता येते. आता भजे आणि आळूवडी तळून ठेवली, पोळ्या मात्र यांनी केलेल्या आहेत. पुरण आम्ही तयार करून ठेवलं होतं कारण सगळंच आम्हाला दोघींना जमणार नव्हतं, ह्या मुलींचेही कामं भरपूर होती. मग त्यामुळे ना पोळ्यांना या ताईंना बोलून घेतलं, त्या ताई अशाही रोज पोळ्या दीदीकडे करतातच, तर पुरणपोळ्यांना एक एक्स्ट्रा बोलून घ्या म्हटलं. तुमच्यासोबत तुमचे जे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना त्या घेऊन आल्या आणि मस्त गोल गोल टम्म फुगलेल्या पोळ्या केल्या बघा त्यांनी, खूप सुंदर करतात त्या. आणि आता पुरणपोळ्या पण छान मस्त झालेल्या आहेत. हा शेवटचा एक स्वयंपाक होता, बाकीचं सगळं आम्ही दोघींनी केलं. पण पुरणपोळ्या लाटायला जर थांबलं म्हटलं दोघी जणी तर मग बाकीचे कामं राहून जातील. मुलींना थोडंसं सांगावं लागतं ना, असं करा तसं करा, मग बाकीच्या गोष्टी पण असतात. कोणी पाहुणे रावळे येतात त्यांना चहा नाश्ता हे ते द्यायचं होतं, मग त्याच्यामुळे यांच्याकडून मस्त छान पोळ्या करून घेतल्या. वेळी मदत तर घ्यावीच लागते, असे मोठे मोठे कार्यक्रम असले ना तर सगळंच एकट्याने अंगावर घेऊन कसं चालणार ना. या वर्षीच्या महालक्ष्मींना साडीऐवजी आम्ही काय घेतलंय बघा, हे पूजेचे ताटं घेतलेले आहेत. खूप सुंदर असा हा सेट आणलेला आहे बघा, एकदम मस्त पितळीचा आहे. आणि कायमचं होईल ना आता, म्हणजे माहेरावून काय काय एखादी वस्तू असावी म्हटलं, जोपर्यंत होईल शक्य तोपर्यंत. नैवेद्य तयार झालेला आहे अगदी पाणी वगैरे सह. नंतर विडा ठेवला होता, ओटी भरल्यानंतर विडा ठेवला, मात्र विडा म्हणजे पानाचा विडा. नैवेद्य पहिले उजव्या हाताची, उजव्या हाताची. ओके पुरणपोळी जवळ आहे, पायाजवळ आहे. फिरून घे दीदी. पुढेपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत बरोबर आपोआप जातात. आपण असे कार्यक्रम करत असलो की तर बघा आता पुरणपोळी कुठे ठेवायची काय ठेवायची याच्यावरूनही माहिती झालेली. मुली कशा अगदी मनाने छान असं करायला लागलेल्या आहेत. पाणी वगैरे फिरवलं मग दिसत त्रास होतो ना, अजिबात दिसत नाही चष्मा नसला तर. तुम्ही टिकली पण राहू दे ना, अगं नुसतं पाय पड नाही. आता कट करावं लागेल इकडे बघा. डॅडी सगळं तिरकय, तुझा फोन तिर. हे चालत नाही संगीत. नाही फक्त घालेल लोटा नंतर महालक्ष्म्यांचा नैवेद्य झाला आणि आता छान अशी आरती करायला घेतलेली आहे. पहिले गणपती बाप्पाची करायची म्हटलं आणि मग देवींची करूया. जय देव जय देव. सकलं परस्मै नारायणाय.
समर्पयामि अर्चितं पेश्वं राम नारायणं श्रीरामपुरं माधवं गोपिका वल्लभं जानकी माधवं रामचन्द्र कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे महादेव जगदम्बा माता की जय दुर्गा भवानी माता की जय एकवीरा माता की जय नंदाई माता की जय सप्तशृंगी माता की जय पवन पुत्र हनुमान की जय श्री महाराज की जय संभाजी महाराज की जय एक पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. ही माझी भाची आली आहे आणि तिचं नाव माहितीच आहे तुम्हाला, ती नेहमी व्हिडिओ मध्ये बऱ्यापैकी असते. हे बघा निमा कलेक्शन कडनं आपल्याला साडी भेटलेली आहे. तर आपले या सोशल ब्लॉगर आहेत अत्याबाई आमच्या घरच्या, तर म्हटलं की आपली साडी देऊन थोडं प्रमोशन पण करू आणि गिफ्ट पण होईल हँडलूमची आपली हँड पेंटेड साडी खाली कॉटन. थँक्यू, वेलकम. आपला नंबर नक्की टाकणार. हो, थँक्यू. तुम्ही बघितलं निमा कलेक्शन म्हणजे माझी भाचीच आहे, भावाची मुलगी ही बघा. तर आता ही गरम करते सगळं आणि वाढायला घेत आहेत मुली. तर तिने आम्हाला साड्या आणल्या, मला आई अक्कांना म्हणजे माझ्या वहिनीला आणि मुलीला सवाष्ण म्हणून दोघींना आम्हाला, आणि अक्कांना तर ती आणतेच नेहमीच. तर आता त्या सवाष्णांना बसवायचं आहे, तर त्यासोबत दिदी म्हटली सगळ्यांनी बसा म्हणे, जेवढ्या आहेत तेवढ्या, आत्ता जेवढ्या आहोत तेवढ्या, कारण नंतर मग बाकीचे न जेवणाला सुरुवात करता येईल ना. सवाष्ण जेवल्याशिवाय जेवणाची सुरुवात नाही होत. तू अशी भिंतीला जा. नाही निशा, असं पूर्व पश्चिम, पूर्व पश्चिम. हा, तू पण रिंकू असं केलं तरी चालेल, तसं तिकडे केलं तरी चालेल. नाही अगं जा जा. माझ्या आहे ना मोठ्या सासू एकदा म्हटल्या जा बघा. चल महालक्ष्म्यांचा इथपर्यंतचा व्लॉग म्हणजे सवाष्ण जेवणापर्यंतचा व्लॉग मी शेअर केलेला आहे. त्यानंतर पुढे पाहुणे रावळे, नंतर हळदी कुंकू, संध्याकाळचा व्लॉग खूप सुंदर होणार आहे, बघायला विसरू नका.